डोंबिवली एमआयडीसी परिसरातल्या रस्त्यांसाठी 110 कोटी रुपये मंजूर केल्याचं बॅनर शिवसेनेच्या वतीने लावण्यात आलं होतं. या निधीतून एमआयडीसीमधल्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्यात येणार होतं. हे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल असाही दावा करण्यात आला होता, पण अजूनही त्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे त्या बॅनरवर टीका करणारा एक पोस्टकार्ड फॉर्मॅटमधल्या मजकुराचा बॅनर मनसेच्या शहर शाखेच्या वतीनं डोंबिवलीत लावण्यात आला आहे. मनसेच्या त्या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार याकडे आता डोंबिवलीकरांचंही लक्ष लागलं आहे. गेल्या वर्षभरापासून मला वाटतं वर्ष 1.5 वर्ष झालं सत्ताधारी शिवसेनेच्या खासदारांनी तिथे MIDC परिसरामध्ये बॅनर लावलेत 110 कोटी मंजूर झाले म्हणून. आज वर्ष होऊन गेलं त्याला, परंतु अजिबात काम सुरू झालेलं नाही आहे. काम कधी सुरू होणार याची पण शाश्वती नाही आहे. आणि असं असताना लोकांच्या डोळ्यात धूळफेक करायचं काम सन्माननीय खासदारांच्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून होतं आहे. गेली 25 वर्ष झाली शिवसेनेची या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता आहे असं असूनसुद्धा दरवर्षी तेच खड्डे, तेच रस्ते, तेच टेंडर आणि थुकपट्टीची कामं हेच यांच्याकडून होताना दिसतं आहे. म्हणून आता तरी कुठे त्यांना जाग यावी याच्यासाठी आम्ही हे बॅनर लावून जनतेमध्ये पण थोडीशी जागृती निर्माण करायचं काम करू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.